आपण बोलतोय एक जागरूक स्वप्न निर्माण करण्याबद्दल जे प्रकट होऊन काम करेल. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये हे तयार केलं तर तुमचं मन एक चमत्कार बनतं. ह्यालाच म्हणतात तंत्रविद्या. अशा काही गोष्टी केल्या जातात जिथे ते एक बी पेरतील तांत्रिक लोक आणि त्याला तिथेच वाढायला लावतील आणि एक दोन तासांच्या त्याला फळही येईल. मानवी जीवनाचे दोन आयाम आहेत. एक म्हणजे मनुष्य जीवाला नुसत्या असण्याचा आनंद घेता आला पाहिजे आणि नक्कीच मानवी कृती आहे, मनुष्याला काहीतरी करायचं असतं. जर तुम्हाला जगामध्ये काहीतरी करायचं असेल तर जेवढं मोठं आणि जेवढं जास्त स्पष्ट तुमचं स्वप्न असेल तेवढं चांगलं. जर तुमचं स्वप्न कमकुवत असेल, प्रत्येक दिवशी ते बदलत असेल, तर ते प्रत्यक्षात उतरणार नाही आहे. तर जेव्हा तुम्हाला कृती हवी असते, तुम्हाला स्वप्नाची गरज असते, तुम्ही ते प्रसिद्ध भाषण ऐकले आय हॅव अ ड्रीम आणि त्याने विलक्षण गोष्टी घडून आल्या, त्याने संपूर्ण देशाला बदललं, त्याने एका संस्कृतीला बदललं संपूर्णपणे फक्त एका माणसाच्या स्वप्नामुळे, तर जेव्हा जगात काम करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला स्वप्नाची गरज असते, नाहीतर कसं? पण प्रत्येकाने स्वप्न पाहायची गरज नाही. जर प्रत्येकाची स्वतःची खाजगी स्वप्न असतील तर त्या कल्पना बनतात आणि ते भलतीकडेच कुठेतरी जाईल. जो मनुष्य जागरूक आहे त्याने स्वप्न तयार केलं पाहिजे. तुम्हाला मी स्वप्न पूर्ण करायला हवं आहे की तुम्ही जागे झाले आहात? स्वप्नाच्या बाबतीत हे होतं नाही का, जेव्हा तुम्ही झोपलेले असता कोणीतरी येतं आणि संपलं स्वप्न. आता आपण त्या स्वप्नांबद्दल बोलत नाही आहे. ती स्वप्न फक्त एक अतिशयोक्ती आहेत तुमच्यातल्या कितीतरी अपूर्ण गोष्टींची. बहुतेक स्वप्न जी माणसांना रात्री पडतात त्या फक्त अपूर्ण गोष्टी आहेत ज्या अनेक विचित्र प्रकारे अभिव्यक्त होतात. ते फक्त नुसते अर्थहीन धावणारे विचार असतात. बहुतेक वेळा चार वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न असतात पण लार्ज पार्ट ऑफ द ड्रीम इज जस्ट अनफुलफिल्ड डिझायर. स्वप्नांचा मोठा भाग हा फक्त अपूर्ण इच्छांचा असतो. आपण त्या स्वप्नांबद्दल बोलत नाहीये. जागरूक स्वप्न तयार करण्याबद्दल जे प्रकट होईल आणि काम करेल. देवी खरं तर एक स्वप्न आहे. मी तिला बनवलंय पण ती खरी आहे आणि ती काम करते. एक संस्कृती आहे जगामध्ये जिने हे एका प्रकारे बरोबर ओळखलं. भारतात हे व्यक्त करण्याची पद्धत खूप प्रगत आहे लोकांना समजण्यासाठी. पण एक सोपी पद्धत शोधली होती आदिवासी लोकांनी ऑस्ट्रेलियातल्या. ते जगाचा आणि जगाच्या निर्मितीचा उल्लेख स्वप्नकाळ म्हणून करतात. देवाने हे स्वप्न पाहिले ते खरं नाहीये, ते खरं नाहीये. आत्ता सुद्धा देव बसलाय आणि स्वप्न बघतोय की तुम्ही सगळे इथे बसलाय, हे स्वप्न आहे, हे खरं नाहीये. हे एक अचूक वर्णन आहे सृष्टीचं. खूप सोपं पण अचूक. ह्यालाच आपण इथे माया म्हणतो. हेच आधुनिक भौतिकशास्त्र तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की अस्तित्व सापेक्ष आहे, ते तुमच्या स्वप्नाला सापेक्ष आहे. माणूस म्हणून तुमच्यासाठी नाही पण तुम्ही एक जीव म्हणून, हे खरं आहे. तर जर एखाद्या जीवाने एक आकार तयार केला, स्वप्न हा स्वतःच एक आकार आहे, जर त्याने एक आकार तयार केला तर तो प्रकट होईल. नक्कीच त्याला आधाराची गरज लागेल पण एकदा का त्याला आधार मिळाला की ते कायम प्रकट होईल. संपूर्ण आयाम तंत्रविद्येचा फक्त ह्याबद्दल आहे. पाश्चिमात्य देशात तंत्र शब्दाचा अर्थ आहे, काही मूर्खांनी पुस्तकं लिहिली आहेत की तंत्र म्हणजे बेछूट लैंगिकता. ठीक आहे, नाही, तंत्रविद्या म्हणजे तंत्रज्ञान, निर्मितीचं तंत्रज्ञान. तंत्रविद्येला गरज असते खूप स्पष्ट कल्पनेची.
हे असं आहे, तुम्ही हे करून पाहू शकता, तुम्ही यावर थोडा वेळ घालवू शकता. तुम्ही काही तोडू नका, तुम्ही झाडाजवळ जाऊन बसा किंवा गवताच्या पात्याजवळ. फक्त स्पष्टपणे स्मृती तयार करा ह्या गवताच्या पात्याची, 100% तुमच्या मनामध्ये. ह्याला बरेच कष्ट लागतात, विश्वास ठेवा. माझ्या संपूर्ण बालपणात मी फक्त तिथे बसून ह्या छोट्या गोष्टींची स्मृती बनवत होतो माझ्या मनात. आणि फक्त एक गोष्ट जर तुम्हाला जमली, तुम्हाला सांगतो, ह्या करंगळीची स्मृती जर तुम्ही तुमच्या मनात तयार केली तर तुमचं मन एक चमत्कार बनतं. जेव्हा मी म्हणतो स्मृती, इथे कितीतरी गुणधर्म आहेत या करंगळीचे. जर तुम्ही मायक्रोमिलीमीटर बाय मायक्रोमिलीमीटरने पाहत गेलात, प्रत्येक बारीक गोष्टीचं निरीक्षण केलं आणि ती स्मृती तुमच्या मनात तयार केली, तर तुमचं मन एक जबरदस्त शक्यता बनतं. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गवताच्या पात्यातून तुमची करंगळी वाढवू शकता. ही आहे तंत्रविद्या. अशा काही गोष्टी केल्या जातात जिथे ते एक बी पेरतील, आंब्याची कोय पेरतील. तांत्रिक लोक तिथेच त्या झाडाला वाढायला लावतील आणि त्याला आंबे येतील 1-2 तासाच्या आत. कारण ते एक स्वप्न आहे. ते झाड तसंही एक स्वप्न आहे. तुमचं शरीर हे तसंही एक स्वप्न आहे. सृष्टी तसंही एक स्वप्न आहे. एका पातळीवर ते स्वप्न आहे, ते सापेक्ष आहे. तर ह्यालाच आपण माया म्हणतो. मायाचा अर्थ असा नाही की त्याचं अस्तित्वच नाही आहे. स्वप्नाचा अर्थ असा नाही आहे की त्याचं अस्तित्व नाही आहे. ते तुम्हाला जसं वाटतं तसं नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पंचेंद्रियांना जाणताय तसं ते नाही आहे. त्याचं स्वरूप वेगळं आहे. तर जेव्हा मी वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतो, मी त्यांना वेगवेगळं संबोधतो, पण त्या वेगळ्या नाही आहेत. कारण तुम्ही त्याच्याकडे भेदभाव करणाऱ्या बुद्धीने बघताय, ते तुम्हाला वेगळे दिसत आहेत. आता तुम्ही तिथे जमिनीवर बसलाय. तुम्ही विचार कराल, मी इथे बसलोय. पृथ्वी विचार करते की तुम्ही तिचाच एक छोटा भाग आहात. शेवटी कोण बरोबर सिद्ध होणार आहे? आत्ता आपण म्हणू शकतो, नाही हे खरं नाही आहे, मी उठू शकतो, मी चालू शकतो, मी पळू शकतो. पण एक दिवस जेव्हा ती परत तुम्हाला तिच्या आत घेईल, तेव्हा पृथ्वी तुमच्यावर हसेल. म्हणून हे चांगलं आहे की आज रात्री तुम्ही खाली बसा आणि ह्या 3 गोष्टींकडे बघा. दिवसाच्या शेवटी तुम्ही तुमच्या बिछाण्यावर बसा आणि पूर्ण दिवसाकडे बघा. तुम्ही सकाळी उठल्यापासून तुम्ही दिवसभर कसे वागत होता, तुम्हाला जाणवेल की 90% वेळा तुम्ही खूपच मूर्ख आहात. मी टक्केवारी सांगताना भरपूर सूट देतोय, विश्वास ठेवा. जर तुम्हाला थोडंसं काम दिलं, जर तुम्हाला थोडीशी जरी जबाबदारी दिली, अचानक तुम्ही किती महत्त्वाचे बनता. तुम्ही विश्वापेक्षाही मोठे बनता अचानक. किती वेळा तुम्ही स्वतःला विश्वाच्या आकारापलीकडे विस्तारित केलंय. जर तुम्ही ह्याकडे पाहिलं तर तुम्हाला कळेल की बऱ्याच वेळेला ते फुगलेलं आहे. किती वेळा तुम्ही अमर होता, म्हणजे तुम्ही तुमच्या नश्वरतेबद्दल जागरूक नाही आहात फक्त. आणि किती वेळा तुम्ही इकडे तिकडे फिरत होता, लोकांकडे आणि आसपासच्या गोष्टींकडे कोणत्याही सहभागाच्या भावनेशिवाय बघत. तुम्ही फक्त 3 गोष्टी बघा. तुम्ही बघाल तुम्हाला रात्रभर हसावं लागेल. रडायला लागू नका. तुमच्या वेडेपणावर हसायला शिका. तुम्ही बघाल जो काही कचरा तुम्ही घेऊन चालताय तो खूप लवकर खतामध्ये बदलेल. आणि खत हे वाढीसाठी चांगलं असतं बरं का हो. प्रत्येक दिवशी तुम्ही हे करा. तुम्ही शहाणे व्हाल, विश्वास ठेवा, खूप शहाणे. आणि मला शहाण्या लोकांची गरज आहे. मी त्यांना शोधतोय. करण्यासाठी खूप गोष्टी आहेत, पुरेसं शहाण पण नाही आहे. चला बनवूयात असे लोक.